मी अगदी काँग्रेस पक्षात बोलायचं झालं तर पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, त्यांचं देखील मी विधानसभेत बघतो की अत्यंत अभ्यासपूर्वक त्यांचं बोलणं असतं. अगदी विरोधी पक्षात खरं मी देवेंद्र फडणवीसांचं त्या बाबतीमध्ये मला पहिल्यापासून आमदार व्हायच्या आधीपासून त्यांचं वक्तृत्वाचं त्यांचं ह्याचं मी बघायचो आधी. बर लक्षवेधी सूचनावरती भाषणं असू देत, प्रश्नोत्तरामध्ये आहेच, विधेयकांवरती देखील बऱ्याचशा त्या ठिकाणी मी चर्चेमध्ये सहभाग घेतला. जेव्हा तुम्ही विधिमंडळात विधानसभेत कामकाज पाहता किंवा करता भाषणं ऐकता तेव्हा कोणाचा प्रभाव तुमच्यावर जास्त आहे की असं वाटतं की नाही या नेत्यांसारखं बोललं पाहिजे, अशी उत्तरं दिली पाहिजेत, असे प्रश्न मांडले पाहिजेत? याच्यामध्ये खरं मी काही सर्वपक्षीय नेत्यांचं मी नाव घेईल. खरं म्हणजे खूप जे सिनियर आमची मंडळी पहिल्या बाकावरती दुसऱ्या बाकावरती जे अनुभवी मंडळी आहेत, मग ते कुठल्याही विरोधी पक्षातले देखील काही लोकांचे खरं नाव घेईल की त्यांचे मुद्देसूद मांडणी असते, विषयाचा गाढ अभ्यास असतो आणि उगाच काहीतरी फापट पसर लावण्यापेक्षा मुद्देसूद विषयावरती हे असतो. मग मी अगदी काँग्रेस पक्षात बोलायचं झालं तर पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, त्यांचं देखील मी विधानसभेत बघतो की अत्यंत अभ्यासपूर्वक त्यांचं बोलणं असतं. त्यानंतर आमच्या पक्षामध्ये जयंत पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर ती बाळासाहेब थोरात साहेब आहेत. अगदी विरोधी पक्षात खरं मी देवेंद्र फडणवीसांचं त्या बाबतीमध्ये मला पहिल्यापासून आमदार व्हायच्या आधीपासून त्यांचं वक्तृत्वाचं त्यांचं ह्याचं मी बघायचो आधी. त्या बाबतीमध्ये सगळ्याच बाबतीमध्ये म्हणता नाही पण त्या बाबतीमध्ये अभ्यासाचा विषय असेल, मुद्दे मांडण्याचा विषय असेल, त्यांचा देखील प्रभाव निश्चितपणे माझ्यावरती होता. ओके, हा पुरस्कार मिळाल्यानंतर काय वाटलं की बाबा एकदम पदार्पणातच असं चांगली दखल घेतली गेली? हो निश्चितपणे असं चांगलं वाटलं. मात्र की पहिले 2.5 वर्ष तर काय पुरस्काराला आम्ही प्राप्त होऊ शकलो नसतो, कारण की त्यावेळी फक्त उत्तर द्यायची भूमिका होती, काय मांडायचं खूपसं नव्हतं. पण नंतरच्या 2.5 वर्षामध्ये मात्र खूप पोटतिडकीनं अगदी प्रामाणिकपणे लोकांचे जे विषय आहेत ते तिथं कसे मांडता येतील. शेवटी आज 3 लाख लोक जे मुद्दे मांडू शकत नाहीत त्यांच्या वतीनं ते मुद्दे मांडण्यासाठी मला तिथं पाठवलेलं आहे. बरोबर, म्हणजे आमदाराचं सगळ्यात मोठं कायदेमंडळामध्ये तिथं जाऊन व्यक्त होणं हे सर्वात महत्वाचं काम आमदाराचं आहे. मग ते विधेयकावरती चर्चा असू देत किंवा इतर प्रश्नोत्तर असू देत, तर निश्चितपणे आपल्याला ज्या लोकांनी पाठवलंय सगळेच जण काय मांडू शकत नाहीत सरकारला, मग सगळ्याच जणांच्या वतीनं 3 लाख लोकांच्या वतीनं त्यांचे प्रश्न मांडण्याकरता त्या सभागृहात आपल्याला पाठवलंय, तर त्या भावना व्यक्त करण्यासाठी निश्चितपणे पोट तिडकीनं मी अत्यंत पोट तिडकीनं अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मग ते लक्षवेधी सूचनावरती भाषणं असू देत, प्रश्नोत्तरामध्ये आहेच, विधेयकांवरती देखील बऱ्याचशा त्या ठिकाणी मी चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि लोकांच्या भावना तिथं सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अत्यंत प्रामाणिकपणे केलं.